नमस्कार मित्रांनो, आज की ने आपण एक नवीन गोष्ट ऐकणार आहोत। गोष्टीचं नाव आहे ज्यांना आपली किंमत नाही त्यांच्यापासून दूर राहा। तर चला ऐकूया गोष्ट। वडील आपल्या मुलाला म्हणाले, माझ्या आजोबांनी मला दिलेले एक छान घड्याळ आहे, हे जवळजवळ 200 वर्ष जुनी आहे, मी ते तुला देतो। तू दागिन्यांच्या दुकानात जा, त्यांना सांग मला ते विकायचे आहे, ते आपल्याला किती ऑफर देत आहेत ते पहा। मुलगा दागिन्यांच्या दुकानदाराकडे गेला आणि परत वडिलांकडे आला आणि म्हणाला, त्यांनी मला 150 रुपये ऑफर केले कारण ते फार जुने आहे। वडील म्हणाले, ठीक आहे, आता तू भंगाराच्या दुकानात जा। मुलगा भंगाराच्या दुकानात गेला आणि परत वडिलांकडे येऊन म्हणाला, त्यांनी 20 रुपये ऑफर केले आहेत कारण ते खूप खराब झाले आहे। वडील म्हणाले, ठीक आहे, आता तू एक कर, हे घड्याळ घेऊन तू संग्रहालयात जा आणि त्यांना सांग की हे घड्याळ मला विकायचे आहे, बघूया ते काय ऑफर देतात ते। हे ऐकल्यावर मुलगा संग्रहालयात गेला आणि येताना आनंदाने घरी आला, म्हणाला, बाबा बाबा, क्युरेटरने त्या दुर्मिळ तुकड्यास त्याच्या मौल्यवान वस्तूच्या संग्रहालयात समाविष्ट करण्यासाठी 5 लाख रुपयाची ऑफर दिली आहे। वडील शांतपणे स्मित हास्य करत म्हणाले, मला तुला हे सांगायचे होते की योग्य ठिकाणीच तुमचं योग्य मूल्य आहे, स्वतःला चुकीच्या जागी शोधू नका आणि तुमचे मूल्य होत नसल्यास रागावू नका। ज्यांना आपले मूल्य माहीत आहे तेच आपली प्रशंसा करतात, आपली किंमत जाणून घ्या। सांगायचं तात्पर्य एवढंच की अशा व्यक्तींपासून दूर रहा ज्यांना आपली किंमत नाही। गोष्ट आवडली असल्यास आमच्या यूट्यूब चॅनलला, उमेश खराडे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। उद्या भेटूया एक नवीन गोष्टीसह, तोपर्यंत सुरक्षित रहा, काळजी घ्या, धन्यवाद।